हरिओम नाथ सविंद मी अनिल सिंह कोळी मला एकदा कोरोना झालं होतं. कोरोना झाल्यानंतर माझं जेव्हा मी ज्यावेळेस कोरोना झालं तेव्हा माझे मित्र वगैरे सगळे माझ्याजवळ जवळ येत होते. ते एकदम कोरोना झाल्यानंतर माहिती झाल्यानंतर त्यांना सगळ्यात लय मोठा धक्का पोचला. धक्का पोचल्यानंतर ते सर्वजण माझ्यापासून लांब झाले. एकदम लांब गेले तर माझं जीवन संपलं म्हणलं. मी दवाखान्यात गेली, माणूस परत येत नाही. लोकांनी मला भरपूर भीती गाठली होती. सगळं झालं होतं आणि मला भरपूर झालं होतं. कोरोना पण असं झालं होतं की मला पण जेव्हा मीला झाला होता तेव्हा मला ऑक्सिजन लेवल मध्ये चांगली दाखवत होती. दवाखान्यात गेल्यानंतर कमी झाली परत आणि 3-4% कमी झाली. कमी झाल्यानंतर मग आता डॉक्टरांनी मग त्यांनी काय म्हणले, आता तुम्हाला इथून हलवायला पाहिजे म्हणले. दुसऱ्या दवाखान्यात ट्रीटमेंट घ्यायची तुम्हाला जावं लागेल म्हणले. बरं ठीक आहे. मग तर ॲम्ब्युलन्सवरती बोलवली, मला सगळं घेतलं. मला जगण्याची क्षमता संपली म्हणतो माझी पण. आता मला पण लय त्रास होतो. मला उठ बोलता येत नव्हतं, उठता येत नाही. माझा हात सुद्धा हलवायला येत नाही. मुडकं तिकट तिकट करता येत नव्हतं. फार त्रास, एकदम म्हणजे एकदम त्रास होता. मला कसं कशी तर कोणतरी मला सगळेजण फोन करायचे, कसा आहे काय आहे कसा आहे काय. त्यांच्यासंगडे बोलायला सुद्धा मला ताकद नव्हती. मग माझ्या बहिणीने सुद्धा मला एकदा फोन केलं आणि मी तुला असं असं करून एक तुला वही पाठवते आणि थोडंफार व्हॉट्सअपवर हे पाठवते म्हणजे मंचारीच्यावर आहे हे त्याला म्हण तू. त्याच्यावर काय तर फरक पडेल. बापूंच्या त्यांनी बापूंची वही पाठवली मला. त्यांनी बापूंची वही पाठवली, हनुमान चालीसावर सगळं पाठवलं. पण ती मोबाईलमध्ये मला बघायची पण ताकद नव्हती. पण ठीक आहे म्हणून मी माझं मनगट केलो. आज म्हणलो काय कशी ना, आपण सकाळी उठून मी आंघोळ वगैरे केली, सगळं केलं आणि बापूंची वही पहिला हातात घेतली. मी जसं एक शब्द असं लिहायलो, जसं लिहित 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 गेलो, मी फक्त एकच पान लिहायचं म्हणून बसलेलो होतो. पण एका टायमाला एकाच ठिकाणी 16 पानं लिहिली मी. म्हणून एवढं कसं काय शक्य झालं. म्हणून बहुत बापून माझ्या अंगात म्हणून ताकद दिली. म्हणतो तर बापून मी ही केलं. पण आदल्या दिवशी रात्री मी काय घरी सांगत होतो, मी आज घरी येत नाही आता परत. माझं आयुष्य संपलं इथं आणि तुम्ही तुमच्या पत्नीने जगा, व्यवस्थित जगा सगळं सांगून डोळ्यातनं माझ्या पाणी अश्रू तर थांबतच नव्हते. इतकं त्रास होतो तुम्हाला, इतकं त्रास होतो. म्हणून आता आपलं जीवन लास्ट आहे म्हणलं. आपण इथून आपला सगळा विषय संपला म्हणलं. आपण आता लास्ट म्हणून सगळ्यांचं सगळीकडे बहिणीने काय म्हणलं, एक एवढं काम तर कर म्हणून. नाही म्हणून आज देवासाठी आपण आपलं आतापर्यंत जे केले ते आपण प्रपंचासाठी केले, मुलाबाळासाठी केले, बायकासाठी केले, सर्वांसाठी केले म्हणून. फक्त बापूंसाठी म्हणून एक पान तर लिहिया म्हणून. एवढी प्रत्यक्ष श्रद्धा ठेवून जे एक पान लिहायला मी चालू केलो तर मला असं झालं की मी सांगू पण शकणार नाही इतकी माझ्या अंगात बोळ्यानं ताकद कशी गेली. परत संध्याकाळी मी त्यांना फोन केलो मी बापूंचं एक पान लिहायला बसवलं. तुम्ही 16 पानं एका टायमाला लिहिलं म्हणलं मी. आणि मला एवढं आता एवढं फिलिंग एवढं मला असं वाटत आलंय की मला आता काही सुद्धा होणार नाही. मला बापू असं उचलून झालेत मला पूर्ण. आता बापूंच्या हातात आहे म्हणलं मी. मला बापू सोडणारच नाहीत म्हणलं मी. मला बापूच पाहिजे म्हणून, बाकी काय माहित नाही म्हणलं मला. तेव्हापासून मी बापूच्या निष्ठावंत झालो. इतकं बापूर प्रेम करायला लागलो की मी सगळे ते पाणी का ती जिथून फक्त दवाखान्यात 7 दिवस येऊपर्यंत वही माझी पूर्ण करून टाकली होती. आणि असं झालं तेव्हापासून मला अजूनपर्यंत दवाखान्याची गोळी माहित नाही, काय माहित नाही मला. एकदम आनंदाने हेल्थ लाईन घेऊन जगते सध्या पूर्ण माझ्या घरात सवय. आणि जे माझ्या जीवनात जे काय त्रास बस होते, विघ्न होते, काय होते ते बापू जेव्हापासून माझ्या जीवनात आले तेव्हापासून सगळं माझ्या सगळं मागचं सगळं नष्ट झाले. आज मी नोकरीला जातो तो महिन्यात 365 दिवसांमध्ये 57 दिवस काम केले फक्त. मी इतकं मी मागं गेलो होतो. मला सगळं गेलो होतो. आज माझं आता माझं ड्युटी चालवून कमीत कमी 4 महिन्यातला एकही दिवस मी ऍबसेंट नाही का, एक दिवस मी रजा सुद्धा काढली नाही. आणि मला कामावर सुद्धा ही वाटत. आता बापून नुसतं ही वाटतंय की मला उचलून धरेल बापू. आता मी आता माझ्या जीवनातून सगळ्या गोष्टी मी जिंकलो आहे. मला फक्त आता बापूच पाहिजे. इतकं बोलित आले. हरिओम श्रीराम अंबतनी.